शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान काँग्रेसचे खासदार आणि आमचे परम स्नेही मागच्या जवळजवळ 30 वर्षापासूनचा आमचा जवळचा घनिष्ठ संबंध असलेले माननीय बाळू धानोरकर यांचं नुकतंच निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं आणि अत्यंत आमच्यासाठी तर खूप दुःख आणि न पसणारी ही घटना आहे। दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे आणि आज अंत्ययात्रा आहे, त्या अंत्यविधीसाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जात आहोत। मनामध्ये खूप यातना होत आहेत बाळूच्या एवढ्या लवकर जाण्याने, परंतु मी प्रार्थना करतो आपल्या माध्यमातून भगवंताकडे की त्यांच्या मृतात्म्यास सद्गती प्राप्त हो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलवण्याची एक ताकद देव। धन्यवाद। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहे, प्राथमिक स्तरामध्ये कशा प्रकारचं नियोजन आहे, मतदारसंघाला घेऊन तिन्ही पक्षाची काय भूमिका आहे? बघा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापूर्वी फक्त एकच बैठक झालेली आहे, त्यामध्ये अंतिम कोणताही तोडगा झालेला नाही। पण आमचं स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी मागणी आहे की खासदार म्हणून जेवढ्या आता शिवसेनेच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आमचे पर्याय उमेदवार आता तयार आहेत आणि ते सर्व येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याची 100% खात्री आहे। त्यामुळे ज्या पक्षाच्या जेवढ्या निवडून आलेल्या जागा आहेत ते त्यांच्याकडे राहायला पाहिजेत आणि शिल्लक राहिलेल्या जागेवर चर्चा होऊ शकते, ही एक प्रामाणिक अशी इच्छा सर्व आमच्या सर्वांची आहे। एकीकडे महाविकास आघाडी बैठका घेते आहे, दुसरीकडे भाजप प्रत्यक्ष कामाला लागलेली आहे, भाजपचं महाजनसंपर्क अभियान आजपासून सुरू झालेलं आहे, 80 कोटी जनतेपर्यंत भाजप पोहोचणार आहे आणि केंद्र आणि राज्याच्या ज्या योजना आहेत त्या सांगण्याचा, त्याचा फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करणार। एक मात्र निश्चित आहे, भाजपने किती जरी आटापिटा केला, दुर्दैवाची गोष्ट आहे भाजपसाठी की एवढं मोठं केंद्र शासन त्यांच्याकडे आहे, पूर्ण महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे आहे, तरीसुद्धा त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांना गावागावामध्ये आणि शहरामध्ये गल्लीगल्लीमध्ये फिरावं लागतं आणि लोकांना सांगावं लागतं की आम्ही हे तुमच्यासाठी केलं आहे, ते तुमच्यासाठी केलं आहे। पण लोकांना पुरतं माहिती आहे, त्या ही झालेली पूर्वीची झालेली नोटाबंदी, आत्ताच्या 2000च्या नोटेवर आलेलं त्यांचं आक्रमण, दिल्लीमध्ये कुस्ती महिला कुस्तीपटूंना जे ज्या पद्धतीने बदडून काढलेलं आहे, अशा पद्धतीचे अनेक अन्यायकारी निर्णय या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत। पूर्ण देशातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने त्याची माहिती आहे आणि जे कर्नाटकला झालं ते महाराष्ट्रात होणार, तेच राजस्थानला होणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपाला पराभवाची धूळ चाकावी लागेलच। तीन पक्षाला लोकसभेसाठी 16-16 जागा, तुम्ही म्हणता की तुमचे खासदार जितके आहेत तितके तुम्हाला जागा हव्या, उर्वरित पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ते देखील त्यापेक्षा जास्त जागेंचा दावा करतात, 48 जागेमध्ये तोडगा कसा काढणार तुम्ही? 48 जागेमध्ये योग्य तो सन्मानपूर्वक तोडगा 100% निघणारच आहे। प्रत्येक तिन्ही पक्षाला, प्रत्येक पक्षाला 16-16 जागाचा अद्याप असा कोणताही पर्याय चर्चेला गेला नाही, तसा चर्चेला आलासुद्धा नाही आहे। महाविकास आघाडीची याबाबतची पुढची चर्चा जी होईल हे साधारण जून किंवा जुलैमध्ये होईल। विभागवाईज ज्या भागामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या पक्षाला तिथं अधिक प्राधान्य दिलं जाईल असं नाही? ज्या शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 57 सांगितलेलं आहे, आता शिवसेनेचे 19 खासदार जरी असले तरी का एखाद्या मतदारसंघामध्ये जर आमच्याकडे उमेदवार कमकुवत असेल आणि दुसऱ्या पक्षाकडे उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर त्या ठिकाणी चर्चा होईल, त्याची अदलाबदल होईल। एवढा मोठेपणा, मनाचा मोठेपणा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवलेला आहे। परंतु एक मात्र नक्की की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रित सामंजस्याने एकत्रित उभे राहील, लढेल आणि मोठ्या प्रमाणात जागा जिंकून दाखवेल। महाविकास आघाडीने एक अंतर्गत सर्वे केला होता लोकसभा जागांना? नाही, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सर्वे केलेला नाही, पण एक मात्र नक्की भारतीय जनता पक्षाने जो सर्वे केलेला आहे असं जे ऐकिवात आलेलं आहे, खास करून तावडे समितीकडून, त्या तावडे समितीने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ही जी पनवती त्या जवळ घेतल्यानंतर भाजपाची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये भाजपाला फार मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही, हा अहवाल भारतीय जनता पक्षाच्या सर्वे डिपार्टमेंटने दिलेला आहे।
सहकारी पतसंस्था संदर्भातला जो महाविकास आघाडीचा अध्यादेश होता तो बदलला जाणार आहे आणि नवीन सक्रिय उमेदवारांनाच फक्त मतदान करता येणार आहे. सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. सहकारी पतसंस्था असेल, सहकार क्षेत्र असेल, हे भ्रष्टाचार मुक्त करण्याची आज आवश्यकता आहे आणि त्याची गरज आज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यानिमित्तानं भाजप आणि संघ देशभरामध्ये 5000 कार्यक्रम घेणार आहेत. शिवसेनेकडे काही आहे का प्लॅन? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग शिवसेनेने आपल्या पक्षीय राजकारणासाठी कधी केला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत, आमचे ते दैवत आहेत, त्यामुळे दैवताचा वापर आम्ही राजकारणासाठी करणार नाही, जो आता दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष करते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्र सदनमधले ह्या महाराष्ट्राच्या दोन महान कर्तृत्वाचे पुतळे त्यांनी दूर करून टाकले, त्यामुळे अशा पद्धतीचं स्वार्थीय पक्ष स्वार्थ नजरेसमोर ठेवून आम्ही आमच्या दैवताची अवहेलना करणार नाही. त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी जो मिळतो आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढे चालत राहू आणि आम्ही काम करत राहू. यशस्वी होऊ यांच्या शिवसेनेकडनं उरलेले आमदार असतील, खासदार असतील, ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार आहे. फक्त दोनच नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे उरणार असं म्हणतात. त्या ठिकाणी आत्ता मंत्रिमंडळावर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून लक्ष ठेवून राहिलेले जे आहेत, जे मिटक्या मारत बसलेले आहेत, त्यांचा भ्रमनिरास व्हायला लागलेला आहे. त्यांनाही कळून चुकलं आहे आता काय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे शिंदे गटाचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यामध्ये खूप मोठा असंतोष आहे. स्वतःच्या गटाकडे येण्यासाठी 50 खोके आणि 100 खोके असे जे काय विकास निधी, 100 कोटीचा विकास निधी, हे जे काय सूत्र लावलं होतं ते तोंडाला पानं फुसणारं सूत्र होतं. फक्त मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या 4-5 मंत्र्यांची चलती जी आहे त्यांची ती जर सोडली तर बाकी कोणालाही समाधानकारक त्या ठिकाणी काम करता येत नाही आणि म्हणून त्याचा पहिला छोटासा गौप्यस्फोट खासदार गजानन कीर्तिकर यांच्या रूपाने झाला. त्यांना थोडा दट्ट्या मारला म्हणून ते गप्प राहिले, पण आणखी येत्या काही दिवसामध्ये शिंदे गटातल्या अनेक आमदार आणि खासदारांचा स्फोट होईल आणि आपल्या माध्यमात आपल्याला तो दिसून येईल. संपर्कात आहेत तुमच्याकडे? बरेच जण संपर्कात आहेत, पण ज्यांनी गद्दारी केली त्यांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजे खुलले जातील असं मला अजिबात वाटत नाही. अर्थात अंतिम निर्णय आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा असेल. राज ठाकरे आणि फडणवीसांची लंबी चर्चा झाली, ठीक आहे, आमच्या संजय राऊत साहेबांनी बोलले ते त्याच्यामध्ये आणि आमच्या त्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे की ती वेताळक न्याय होती बायला आणि काळक्याक न्याय होतो घो, तशातली ती अवस्था आहे. दोघांनाही काय कामधंदा नाही तर मोकळ्या रात्री गप्पा मारायला बसतात. शिंदेगडाचे जे खासदार त्यांनी पण दावा केलेला आहे की ठाकरेगडातले जे आमदार उरलेले त्यांनी खासदार आहेत ते मागच्या निवडणुकीच्या आधीच इकडे येतील. 8 महिन्यापासून असेच दावे करत चालले आहेत, पण त्यांच्यातलेच आता परत फिरायच्या मार्गावर आहेत, त्यांची काळजी त्यांनी करावी. दुर्भाग्य से आज खासदार बालू धानोरकर का जो अंत्यविधि है, 2 दिन पहले उनका दुखद निधन हो चुका. बालू धानोरकर ये शिवसेना के जिला प्रमुख रह चुके थे, शिवसेना के तरफ से आमदार भी रह चुके थे. एक कर्मठ और निस्वार्थी रूप से काम करने वाला कार्यकर्ता और एक लोगों को हर वक्त मदद करने वाले कार्यकर्ता के रूप में बालू धानोरकर की पूरी कारकिर्दी बिताई गई. दुर्भाग्य से उन्हें जल्दी जाना पड़ा. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि बालू धानोरकर की आत्मा को शांति दे, सदगति दे और उनके जो परिवार है उनको ये दुख सहन करने के लिए उनको आशीर्वाद दे. धन्यवाद.